नमस्कार, मी अनुजा, अनुजाज किचनमध्ये आज आपलं मी स्वागत करत आहे. आज आपण गुलकंद घरच्या घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी काय साहित्य लागतं ते सर्वात आधी आपण बघूया. तर आपल्याला गुलकंद बनवायचा आहे. तर गुलकंदासाठी मेन म्हणजे हे गावठी गुलाब लागतात. हे माझ्या कुंडीतले गुलाबाची फुलं आहेत. उपा तो जो 15-20 फुलं आहेत, म्हणजे ग्रामने बघायला गेलं तर 50 ग्रॅमपर्यंत ह्याच्या पाकळ्या होतील. तर त्यानुसार आपल्याला हे गुलकंद बनवायचं आहे. तर मी ही गुलाबाची फुलं घेतलेली आहेत, थोडासा बडीशेप घेतलेला आहे, कुटून घेतलेला आहे, वेलचीची पूड घेतलेली आहे, मध घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम साखर घेतलेली आहे. गुलकंद करण्यासाठी जेवढ्या पाकळ्या असतात तेवढी साखर घ्यावी लागते. तर साधारणतः 50 ग्रॅम ह्या पाकळ्या होतील, त्यानुसार मी हे 50 ग्रॅम साखर घेतली आहे. तर एवढंच साहित्य लागतं. तर आता आपण गुलकंद कसा बनवणार हे बघूया. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ह्या गुलाबाच्या आपल्याला पाकळ्या काढायच्या. हे गुलाब मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि झाडावर असल्यामुळे एकदम चांगले, त्याच्यावर काही डस्ट वगैरे बसलेली नव्हती, तरी पण मी ते धुवून घेतलेले आहेत. आता ह्याच्या पाकळ्या मी वेगळ्या करते आणि 2 मिनटं आपल्याला हे असेच पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. म्हणून मी आता ह्याच्या संपूर्ण पाकळ्या काढून घेते. तर मी ह्या गुलाबाच्या सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. पाकळ्या एकदम सुकलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, अजिबात त्याला पाणी नाही आहे. आणि हे त्याचे जे देठ आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे. तर आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या मी एका बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत. पाकळ्या छान अशा धुवून मी व्यवस्थित सुकवून घेतल्या. सुकवून घेतल्या म्हणजे काय करायचं, जास्त सुकवायचं नाही आहे, त्याचं आपल्याला असंच ताज्या दिसल्या पाहिजे असंच ठेवायचं आहे. जास्तच उन्हात वगैरे सुकवून घ्यायचे नाही, 5 मिनटं पंख्याखाली ठेवायचं, कारण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी नाही राहिलं आहे आणि व्यवस्थित असं दिसत आहेत. तर आता मी काय करते, पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची ते कराय बघायचे. तर यामध्ये आपल्याला हे 50 ग्रॅम पाकळे आहेत, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम साखर घालायची आहे. पण काय होणार आहे, 50 ग्रॅम साखर मी आधी घालणार नाही, मी आधी थोडीशी 2-3 चमचे साखर घालते त्याच्यामध्ये. आणि हे आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत. ह्या पाकळ्या ना आपल्याला हाताने अशा कुस्करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मगाशी हा बाऊल अर्धा होता आणि त्या पाकळ्या कुस्कल्यानंतर किती झाल्या त्या बघा. तर मी हा कुस्करून घेतला. आता त्यामध्ये आपल्याला ही मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, त्यातली मी 1/2 चमचा बडीशेप घालणार आहे. 1 चमचा वेलची पूड घेतली आहे, त्यातली मी 1/2 चमचा वेलची पूड घालणार आहे. आणि हा 1 चमचा मी मध घेतलेला आहे, मध मी पूर्ण 1 चमचा घालणार आहे का. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे का, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला तो भरायचा आहे. गुलकंद आपल्याला ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरायचं आहे. ही काचेची बॉटल मी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि हे आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे पण. तर तुम्ही पाहू शकता मी जे ते गुलकंदाचं मिश्रण पूर्ण ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतलं. आता ही बॉटल आपल्याला 5 ते 6 दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे, त्यानंतर आपला गुलकंद तयार होणार आहे. पण प्रत्येक दिवशी ज्या दिवशी तुम्ही उन्हात ठेवाल त्या दिवशी संध्याकाळी ती चमच्याने व्यवस्थित तो आतला गुलकंद मिक्स करा, ढवळत राहा. 7 ते 8 दिवसामध्ये आपला हा गुलकंद तयार होतो. 7 ते 8 दिवसांनी मी तुम्हाला दाखवते गुलकंद आपला कसा तयार झालेला आहे ते. तर आपण हा गुलकंद एका काचेच्या बॉटलमध्ये भरून 5 ते 6 दिवसासाठी आपण उन्हात ठेवलेला होता. 5 ते 6 दिवसासाठी मी 8 दिवस उन्हामध्ये ठेवला. तुम्ही पाहू शकता किती छान असा त्याचा गुलकंद झालेला आहे, खूप छान झालेलं आहे. टेस्ट पण एवढी भारी झालेली आहे की तुम्ही नक्की करून बघा, मग तुम्हाला समजेल की ह्याची टेस्ट किती भारी होते हे पा. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसा झाला आहे. धन्यवाद.